आणि आता विधानसभेचे वारे महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया. शिवसेना शिंदे गटाचे नेते राजू पारवे यांचा पक्षाला रामराम. शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश. उमरेड मतदारसंघातून घेतला होता बंडखोरीचा पवित्रा. धनंजय मुंडेंच्या सख्य मिळवण्याचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा. गंगाखेडमध्ये मधुसूदन केंद्रे हे विशाल पाटील यांना पाठिंबा देणार. रासपचे रत्नाकर गुट्टे यांच्या विरोधात लढत होणार. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये महायुतीमध्ये बिघाडी होण्याचे संकेत. बीजेपी जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, तालुका अध्यक्ष रामा ठाणेंसह पदाधिकाऱ्यांची बैठक. अपक्ष आमदार संजय मामा शिंदेंचा पाठिंबा देण्याची शक्यता. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये महायुतीमध्ये पेच कायम. नॉट रिचेबल असलेले भाऊसाहेब कांबळे निवडणूक लढवण्यावर ठाम, तर लहू कानडे निवडणुकीच्या रिंगणात. सांगलीमध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये सांगली पॅटर्न पाहायला मिळेल. जयश्री पाटील या माझ्याच उमेदवार, त्यांना निवडून द्या, खासदार विशाल पाटील यांचं आवाहन.